नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात करतो आहोत की ज्या पद्धतीनं रात्रीची संचारबंदी तूर्तास केवळ 5 जानेवारीपर्यंत घोषित झाली आहे, याचा काय भरोसा की 5 जानेवारीनंतर यापेक्षा गंभीर निर्बंध येणार नाहीत, कठोर निर्बंध येणार नाहीत? डॉक्टर दीपक सामंत आहेत आपल्या सोबत. सावंतसाहेब, याचं उत्तर लागेल. निश्चितपणे आपण लॉकडाऊनच्या दिशेने मार्गक्रमणा करत नाही हे आपल्या एका वाक्यात उत्तर देतोय. कारण आपल्याकडचा करोना हा खूप कमी झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं, आपल्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी किंवा विविध महानगरपालिकांनी जे डॉक्टरांनी जे काही काम केलं त्याला काही प्रमाणात बऱ्यापैकी यश मिळालं आहे. आणि बाकीच्या इतका मृत्यूदर देखील आपला सीमित राहिलेला आहे. ह्या सगळ्याला आता आपण जोड द्यायची आहे, सामान्य नागरिकांनी त्याच्या पुढे यायचं आहे की नवीन येणारा जो व्हेरियंट आहे तो आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून लोकांनी स्वतःला आयसोलेट करून घेणं, फॉरेनहून येणाऱ्या लोकांनी आयसोलेट करून घेणं गरजेचं आहे, किंवा शासनाने दिलेल्या सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते. आणि एक तर याची अगदी, पण तुम्ही असं सुचवता आहात की आत्ता जेवढे निर्बंध कठोर झाले आहेत किंवा तशा पद्धतीनं पावले टाकलं जात आहेत त्यापेक्षा जास्त कठोर निर्बंध भविष्यात होणार नाहीत असं तुम्हाला सुचवावं असं वाटतं. तशी परिस्थिती नाही, आज तरी तशी परिस्थिती नाहीये. पण धनराजजी, परिस्थिती कधीही बदलू शकते आणि प्रशासन नवे निर्णय नवे आदेश कधीही लागू करू शकतात. अशा वेळेला लोकांनी काय करायचं? नाही, सावंत साहेब म्हणतात ते बरोबर आहे, निश्चित असं काही होणार नाहीये. आणि लोकांनी काय करावं हा तुझा प्रश्न अतिशय मार्मिक आहे आजच्या चर्चेच्या दृष्टीने. जे लोक जय महाराष्ट्र बघत असतील, लोकांना नियमामध्ये बंधनामध्ये राहून जगण्याची पुरेशी सवय झालेली आहे साधारण एक वर्षभर. मला आता कुठलाही माणूस असं दिसत नाही की ज्याच्याकडे मास्क नाही, मास्क नसणाऱ्यांवर आपण कारवाई करतो. त्याच्यातूनही लोक सुज्ञ झालेले आहे आणि लोकांना उठसूट सुज्ञता त्यांच्यात असताना आपण वेठीस धरणं बरोबर नाही. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की धोक्याची जाणीव करून देण्याचं, माझं म्हणणं एवढंच आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, आरोग्य मंत्री साहेब, धोका काय आहे त्याची निष्पत्ती आधी होऊ द्या. तो धोका नसताना तुम्ही म्हणता धोका आहे. नाही नाही, धनराजजी माफ करा, मी मध्ये हस्तक्षेप करतो आणि केवळ 2-3 तपशील आपल्यापर्यंत पुरवतो. इथे स्वतः डॉक्टर समीर चौधरी बसलेलेच आहेत, ते पण त्यावर बोलू शकतात. पण पटकन आपल्याला माहिती करून देतो, नवा विषाणू हा जास्त घातक आहे, तो 70% जास्त वेगाने प्रसार घडवतो आणि तिसरा टप्पा त्यामुळे मृत्यूदर वाढल्याचं निदान हे इंग्लंडमध्ये झालेलं आहे, ब्रिटनमध्ये झालेलं आहे. अशा वेळेला पण तुम्ही म्हणताय की धोका काय आहे लोकांना कळलेलं नाहीये. मला एकच कळत नाही, आपण का तुंतून आफ्रिकेचा आणि लंडनचा वाजवतो? समीर साहेबांनी मला सांगावं, माझी आकडेवारी आहे, पाहिजे तर मी प्रूव्ह करतो. 2019 मध्ये झालेले मृत्यू 2020 मध्ये झालेल्या मृत्यूच्या 18% कमी आहे. 18% लेस डेथ वी आर फेसिंग. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कोरोनामुळे झालेले मृत्यू असून सुद्धा 2019 पेक्षा 2020 मध्ये 18% मृत्यू कमी झाले? बरोबर आहे. त्याचं कारण काय आहे की लोक हेल्थ ओव्हर कॉन्शियस झालेले आहे, तोही एक मुद्दा लक्षात घ्या. आणि जे मृत्यू झालेले आहे ते कोरोनाच्या प्रादुर्भावाने असलेले आजार जे अॅग्रिवेट झाले, अस्थमॅटिक असेल किंवा ट्युबरक्युलोटिक असेल, हार्ट पेशंट असतील, डायबेटिक असेल, त्याच्यावरून ते झालेले, हेही निर्विवाद सत्य आहे, मेडिकल शास्त्राने केलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, ज्यावेळी समाज हा दरिद्र रेषेखाली, जी जनता एरवी वरती होती ती दरिद्र रेषेखाली चाललेली आहे, शासनाला या ठिकाणी पुरेसा निधी मिळत नाहीये, शासनाने आपला रेव्हेन्यू कसा वाढावा हे बघावं, जनतेचा वाढेल तर शासनाचा वाढेल. डॉक्टर दीपक सावंत, हा दृष्टिकोन कितपत व्यवहारी आहे? आरोग्याच्या दृष्टीनं जेव्हा राज्य सरकार काही उपाययोजना करू पाहतं त्यावेळेला महसुली उत्पन्न हा विषय गौण असतो का महत्वाचा असतो? बघा, दोन्ही चक्र चालली पाहिजे. लोकांचं जीवनमान पण उंचावलं पाहिजे, लोकांची आर्थिक व्यवस्था पण चांगली झाली पाहिजे, त्याचबरोबर आरोग्य देखील चांगलं झालं राहिलं पाहिजे. हे दोन्ही रथाची चाकं आहेत, ती व्यवस्थित चालली पाहिजे. जर अर्थचक्राची गाडी रुळावर असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील हेच सांगितलं आहे की आर्थिक घडी आपली जी विस्कटलेली आहे ती आपल्याला करायची आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचं पण काम तेच चाललंय. आताच झालेली जी परिषद होती, उद्योग परिषद होती, विकास परिषद होती, त्याच्यामधून पण हेच आपल्याला. मग अशा वेळेला तुमच्या शेजारी बसलेल्या व्यावसायिकांचे प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत असलेल्या नितीन पवारांना विचारावं लागेल. नितीनजी,
आर्थिक गाडा ही नीट चालला पाहिजे असं जर सरकारला वाटत असेल तर तसा त्यांचा दृष्टिकोन व्यवसायांच्या बाबत दिसतोय का? सरकारचा दृष्टिकोन हा फारच पॉझिटिव्ह आहे, कारण सरकारने या कठीण काळामध्ये आम्हाला उद्योग पुन्हा चालू करायची संधी दिलेली आहे ही काही फार छोटी गोष्ट नाही, फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। कारण व्यवसाय जर होणार नसतील तर व्यवसायाशी संबंधित असलेले जे कर्मचारी आहेत, इतर व्यवसाय आहेत, ते एकमेकाशी निगडीत असतात, तर त्यांना रोजगार मिळाला नसता, व्यवसाय वाढला नसता। पुन्हा असं झालंय की लोकांना संधी मिळाली की लोकांचा वावर वाढला, पुन्हा करोनाची भीती। मग या करोनाच्या भीती निमित्तानं एक डॉक्टर समीर चौधरींना प्रश्न आहे। थोड्या वेळापूर्वी धनराज वंजारींनी सांगितलेली आकडेवारी जी आहे त्याकडे लक्ष वेधतो। धनराज वंजारींचा दावा असा आहे की कोरोना काळात, कोरोना नसतानाच्या काळात झालेल्या मृत्यूंपेक्षा कमी मृत्यू झाले। समीर चौधरी, ही आकडेवारी कितपत ग्राह्य मानायची आणि अशा प्रकारच्या आकडेवारीमुळे कोरोनाबाबत निष्काळजीपणा वाढू शकतो का, जरी ती खरी असली तरी? आकडेवारी तर माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे, त्यांनी जे सांगितलं मृत्यू दर डेफिनेटली कमी झाला आहे। बाकी जे डिसीजेस जे आहेत, मे बी लोक घराच्या बाहेर निघालेच नाही, त्यामुळे त्यांचं एक्सपोजर झालं नाही, स्ट्रेस लेवल कमी झाला, देर आर मल्टिपल रिझन्स, पण डेफिनेटली जे डेथ रेट मागच्या वर्षी होता त्याच्यापेक्षा कोरोनाच्या काळात डेथ रेट कमी झालेला आहे अगदी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे काळजी घेणं, तुम्ही मागेही सांगितलं की SMS जे आहे ते तर राहणारच आहे, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझेशन। एक फक्त एक पॉझिटिव्ह पॉईंट आता, म्हणजे या पूर्ण वर्षभरानंतर एक पॉझिटिव्ह पॉईंट आला की वॅक्सिन्स आले आहेत आपल्याकडे, आणि युनायटेड किंगडम्समध्ये ऑलरेडी, बाकी ठिकाणी अमेरिका, युनायटेड किंगडम्समध्ये सुरू झाल्या आहेत, आणि दे सीम टू बी क्वाईट इफेक्टिव्ह। आणि असं कुठेच प्रूव्ह झालं नाही की या नवीन स्ट्रेनमध्ये ते काम करणार नाही आहे, इट्स टू अर्ली टू से, म्हणजे दे मे बी इफेक्टिव्ह फॉर द न्यू स्ट्रेन ऑल्सो। ठीक आहे, आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे। एक प्रश्न मग आता पटकन धनराज वंजारी यांच्यासाठी। धनराजजी, डॉक्टर समीर यांनी तुम्ही दिलेल्या आकडेवारीचा दुजोरा दिलाय, आकडेवारीला दुजोरा देतानाच ते असं म्हणतात की लोकांवरचा तणाव आणि रोगांशी त्यांचा होणारा संसर्ग या दोन्ही गोष्टी कमी झाल्यामुळे गेल्या वेळेच्या तुलनेत, म्हणजे कोरोना नसणाऱ्या काळात जेवढे मृत्यू झाले त्याच्या तुलनेत कोरोना काळातले मृत्यू कमी आहेत। पण आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल धनराजजी की जर माणसं पूर्वीसारखीच बाहेर पडायला लागली तर पूर्वीचाच मृत्यू दर अधिक कोरोनामुळे होणारे मृत्यू हे दोन्हीची बेरीज केली तर मात्र आकडा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसू शकतो। नाही, हे होऊ शकतं, आत्याला मिशा फुटू शकतात आणि आपण काका बोलू शकतो तिला, ते काय जर तरचा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे या ठिकाणी की लोक ऑलरेडी आता सुज्ञपणाने वागायला लागलेली आहेत, जे वागत नाही त्यांना दंडनीय कारवाई पोलिसांकडून केली जाते। असं असताना केवळ क्रिसमस टार्गेट करून जर तुम्ही हे संचारबंदीचे निर्बंध लादत असाल, पण धनराजजी केवळ क्रिसमस कसं काय, गणपतीला पण निर्बंध होते, दिवाळीला होते, ईदला होते, होते होते होते। आताची संचारबंदी आणि गणपतीची संचारबंदी हा वेगळा विषय होईल प्रसाद। माझं म्हणणं एवढंच आहे की गर्दी झाल्याने जो कोरोनाचा विषाणू प्रसारित होतो त्याची किमान आकडेवारी, कारण आपल्याकडे तीन मोठे आस्थापना आहेत, एक आपण मंदिर, दुसरं मंड्या भाजीच्या आणि तिसरं SD बसेस, त्याच्यात एवढी जबरदस्त गर्दी झालेली आहे। मुंबईची कुठली बस बघा, इट इज ओव्हर क्राऊडेड। शासनाने सांगावं की SD आणि BSTच्या प्रवासामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव 10-15% वाढलेला आहे। डॉक्टर सावंत, नैतिक अधिकार आहे अशा प्रकारच्या संचारबंदीचं अंमल करण्याचा। आणि डॉक्टर सावंत उत्तर देतात तुम्हाला। मी एक, तुम्ही जे सांगितले आकडेवारी डॉक्टर समीर आणि वंजारी साहेबांना सांगू इच्छितो की ऍक्सिडेंटल डेथ गेल्या अक्षा वर्षभरामध्ये कमी झाले। जी आकडेवारी रोड ऍक्सिडेंट मध्ये, घरातून बाहेर पडली नाही तर रस्त्यावरती अपघात झाले नाहीत, कारण तो जो मोठा आकडा होता ऍक्सिडेंटल डेथचा एकंदर आकडेवारीमध्ये तो मोठ्या प्रमाणावरती कमी झाला, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो। आता आपण जे सांगितलं की लोकलमध्ये, सॉरी, बसमध्ये गर्दी होते किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये गर्दी होते त्यामुळे कोरोना पसरत नाही का, प्रश्न मुळातच एवढा आहे की नवीन कोरोनाचा व्हेरियंट आपल्याकडे येऊ नये म्हणून ही प्रिकॉशन आहे। आपल्याकडे ऑलरेडी कोरोना कमी झालेला आहे त्यामुळे आपण एवढी सगळी मंदिरातली गर्दी बघितली किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या, जरी ऑनलाईन दर्शन असलं किंवा व्हेजिटेबल मार्केटमध्ये असलेली गर्दी बघितली,
पण मग सावंत साहेब एक प्रश्न उपस्थित करायला लागेल प्लीज. मला मला एक प्रश्न फक्त पटकन उपस्थित करू द्या. तुम्हाला एवढी काळजी आहे ना, मग महानगरपालिका क्षेत्रांच्या पलीकडे का निर्बंध नाहीये? बरोबर. युजुअली आपण असं पाहिलं गेलं की मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा बाकीच्या भागामध्ये जी 5-star हॉटेल्स असतात किंवा बाकीचे जे कार्यक्रम होतात त्या प्रमाणात तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम कमी होतात. अशा प्रकारचं याच्या माग तात्विक रिझन असावं असं मला वाटते. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण याच्यावरच आपल्याला प्रश्न उपस्थित करावे लागतात, कारण हा जो भेद निर्माण होतो महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निर्बंध आहेत, महानगरपालिका क्षेत्र नसलेल्या ठिकाणी निर्बंध नाहीत, मग लोक उठून तिकडे जायला लागतात. अवधूत वाघ, अशाच पद्धतीनं निर्बंध लागू करताना व्यवहार्यतेची कसोटी प्रत्येक पातळीवर लावली गेली पाहिजे का, आणि महाराष्ट्र त्यासाठी तयार असेल का? प्रसादजी, मागे बोलताना मला वाटतं माझा आवाज तुटत होता, त्यामुळे तुम्ही मला मध्ये थांबवलं. मला 2 मिनिटं बोलू द्या. धनराज वंजारी साहेबांनी 2-3 मुद्दे उपस्थित केले, त्याला मी आधी उत्तर देतो, नंतर तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्यांनी आकडेवारीची पुष्कळ चांगली मांडणी केली, परंतु आकडेवारीने सर्व प्रत्येक वेळी निर्णय घेता येतात असं नाही. आकडेवारी कित्येकदा फसवी असते. उदाहरणार्थ, एखाद्याचं डोकं 100 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ठेवलं आणि पाय -50 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ठेवले आणि सांगितलं याच्यात शरीराचं ऍव्हरेज तापमान 25 डिग्री सेंटीग्रेड आहे, तर तो जिवंत माणूस आहे असं काय आपण समजणार नाही. त्याचं डोकं पण भाजलं गेलं असतं आणि त्याचे पाय पण गारठले गेले असते. दुसरी गोष्ट आहे की आपण जो ह्या 31 डिसेंबरच्या बाबतीमध्ये संचारबंदीचा करतो, मला अजूनही कळलं नाही ह्या संचारबंदीचा आणि नवीन व्हायरसचा काय संबंध आहे. नवीन व्हायरस जो येणार आहे तो एअरपोर्टवर थांबवला पाहिजे, बाहेरच्या लोकांपासून थांबवला पाहिजे. इकडे संचारबंदीचा आणि त्याचा काही संबंध नाही असं माझं मत आहे. त्याच्यातला एक तर्क पटकन आपल्या समोर आणतो. समजा विमानतळावरून आलेला एखादा प्रवासी कुठे जाऊन सरमिसळीमध्ये असेल, तर कृपया त्यातून संसर्ग अधिकाधिक होऊ नये अशी भूमिका आहे. नाही, प्रसादजी, अतिशय स्पष्ट आहे. मुंबईच्या पोलीस कमिशनरनी हा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे सर्व विमानं बंद झालेली आहेत, याच्यामध्ये येणारी आखाती देशातून येणारी आणि युरोप मधून येणारी. हा, आणि जी शेवटची 3 विमानं आलेली आहेत त्यातल्या प्रत्येकाची तपासणी होऊन ज्यांना थोडा सुद्धा संशय आला त्यांना आपण 7 Hills हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे. त्यामुळे हा संशयच चुकीचा आहे. आता तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जी संचारबंदी केलेली आहे, पूर्वी तुम्हाला आठवतं का की 12-1 वाजेपर्यंत गरबा चालायचा, तो गरबा हायकोर्टाने निर्णय घेतला की 11 वाजेपर्यंत, मग 6-7 वाजेपर्यंत पासूनच गरबा सुरू झाले. त्यामुळे गरबा तसाच राहिला, फक्त टाइम चेंज झाला. संचारबंदीमुळे होणार आहे काय की 11 वाजता जे थांबणार आहे, पूर्वी जे 2 वाजता थांबायचं ते आता 11 वाजता थांबणार आहे, म्हणजे 9 वाजता सुरू व्हायचं ते 6 वाजता सुरू होणार आहे. नितीन पवारांना विचारूयात. नितीन पवार, अशी ऑफर येऊ शकते हॉटेल व्यावसायिकांकडे की आम्ही 31 तारखेला संध्याकाळी 6 ते 11 तुमचं हॉटेल बुक करतो आणि आम्ही आमची पार्टी करून 11 निघून जातो, तुम्ही काय थोडंच नाही म्हणणार त्यांना? नक्कीच नाही म्हणणार. आम्ही तुम्ही नाही म्हणणार की नाही म्हणणार? नाही नाही म्हणणार. अवधूजी काय म्हणालात, एकदा परत विचारा, नीट आवाज. नाही म्हणावं, नाही म्हणणारच नाही. त्यांनी तेच सांगितलं अवधूजी, त्यांनीही तेच सांगितलं की आम्ही त्यांना काय नाही म्हणू. बरोबर. आणि म्हणून आणखीन एका मला सांगायचं आहे की ते म्हणाले ही नाहीये, हे जे सरकार जे करत आहे आमचा, पण सरकार अतिशय गोंधळात आहे, त्याला देर इज नो कन्सिस्टन्सी इन डिसिजन. कन्सिस्टन्सी इन डिसिजन नाही, याचा अर्थ थोडक्यात निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही. डॉक्टर दीपक सावंत, हे आक्षेप वारंवार येत आहेत आणि याच्यात एक छोटी छोटी 2 उदाहरणं मी आपल्याला देऊ इच्छितो. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला मास्क लावण्याच्या बाबत वारंवार भूमिका घेतली जात होती त्यावेळेला राज्याच्या प्रमुखांचं वाक्य आहे की किती दिवस हे असं तोंडाला फडकं लावून बसायचं, आणि आत्ताचं त्यांचं ताजं वाक्य की आणखी 6 महिने मास्क लावा. अशा प्रकारची अनेक विधानं आली, त्यामुळे जनताच गोंधळून गेलेली आहे. नाही, जनता गोंधळून गेलेली आहे असं म्हणणं चुकीचं राहील माझ्या दृष्टिकोनातून. आपण ते कदाचित बरोबर म्हणत असाल, पण माझ्या दृष्टिकोनातून जनता, मगाशी कोणीतरी सांगितलं, जनता सुज्ञ आहे, जनतेला कायदे कळतात, कानून कळतात, पण जनतेचा स्वतःवरती जो आत्मसंयम पाहिजे तो काही प्रमाणात नाही आहे असं दिसते. कारण मी आता आपल्याला थोडक्यात उदाहरण देतो की लग्न समारंभ जर साजरा करायचा असेल तर आपली साधारणपणे 50 माणसांची मला वाटते आपण परवानगी देतो. बरोबर. त्या 50 माणसांची लोकांना 400 माणसं बोलवायची असेल तर हळदीचा कार्यक्रम वेगळा करतात,
आपला म्युझिकल नाईटचा कार्यक्रम वेगळा करतात, लग्नाचे विधी वेगळे करतात आणि लग्नाच्या रिसेप्शनची वेगळी तयारी करतात. म्हणजे 200 माणसं झाली म्हणजे माणसांनी ऍडजस्ट करायला सुरुवात केलेली आहे. आणखीन मग गोंधळाचा मुद्दा देतो की ज्या पद्धतीनं निर्णय प्रक्रियेतला सातत्याचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्याचीच चर्चा मी तुमच्यापर्यंत आणली. रविवारी आपण असं म्हणतो फेसबुक लाईव्ह मध्ये की रात्रीच्या संचारबंदीची वेळ आणू नका आणि सोमवारी 24 तास होत नाहीत रात्रीच्या संचारबंदीचा आदेश निघतो. हे बघा, हे सर्व जे काही निर्णय घेतले जातात ते केंद्र सरकारच्या आदेशानुसारच घेतले जातात. जरी आपल्याकडे एपिडेमिक ऍक्ट असेल, डॉक्टर नाही असं नाही हो, नाही एक मिनिट मला पूर्ण करू दे. जरी आपल्याकडे एपिडेमिक ऍक्ट असेल, जरी आपल्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट असेल, तरी देखील आपल्याला हे सगळं करताना ज्यावेळी केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आल्या की अशा प्रकारचा कोरोना येऊ शकतो भारतामध्ये, त्यावेळी ही सगळी पावलं उचलली गेली असं माझं मत आहे. डॉक्टर दीपक सावंतांच्या तर्कावर अवधूत वाद प्रतिवाद करा. प्रत्येक वेळेला काही झालं की केंद्राचं नाव घ्यायचं. नाही, केंद्राचं ना, कारण कोरोना हा आपल्याकडे जो कोरोना आल्यापासून डब्ल्यूएचओच्या गाईडलाईन्स पाळणं हे सगळ्या राष्ट्रांना मान्य आहे, पण राज्य सरकारकडे आरोग्य व्यवस्थेच्या यंत्रणेचे सर्वाधिकार आहेत अंमलबजावणीचे. मग केंद्र दिशानिर्देश देत, तुम्हाला पाळायचे आहेत की नाही ते तुम्ही ठरवा. तो त्या त्या राज्याचा आणि त्या त्या कलेक्टरचा प्रश्न असतो. ही गोष्ट देखील बरोबर आहे, कारण एपिडेमिक ऍक्ट मध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही अधिकार आहेत ते डिसेंट्रलाइज केले जातात. बरोबर, हे पण बरोबर आहे. अवधूत वाघ, आपण एक आपली भूमिका मांडा, वेळेची मर्यादा याची. दीपक जी, तुम्ही तुमच्या सरकारने प्रत्येक कलेक्टरला अधिकार दिले होते. नांदेडच्या कलेक्टरने वेगळे निर्णय घेतले, साताऱ्याच्या आयने वेगळे घेतले, पुण्याच्या आयने वेगळे घेतले. एवढं डिसेंट्रलायझेशन आहे त्यांचं आणि मुंबई. आपलं ऐकलं, ते आपलं गेल्या कार्यक्रमात ऐकलं, पण हे त्या त्या लोकांनी घेतले पाहिजेत निर्णय, कारण एपिडेमिक काय सांगतो तेवढंच मी सांगतो. वेळी पैसे नाही आले केंद्राचा प्रॉब्लेम, पाऊस नाही पडला केंद्राचा प्रॉब्लेम. हे आता रडगाडं सोडून द्या. नाही, सोडलं नाही. कसं सोडलं? एक वर्ष झालेलं आहे. नाही, ऐका ऐका, अनुभव आलेला आहे. रडारड करू नका, लोक तुमची रडारड विषय कोणाकडे जातो? आयसीएमआर कडे जातो. विषय आयसीएमआर कडे तुम्हाला वरती बोर्ड दाखवलेला आहे, पण आयसीएमआरचा गाईडलाईन्स आहे. आता तुमचं स्वप्न साकार झालं, तुम्ही मुख्यमंत्री बनला, तुम्ही तिघाडी बनली. आता ह्याच्या पुढे रडगाड करू नका. तुम्हाला कृती दाखवावं लागेल. यु हॅव टू परफॉर्म फॉर 12 कोटी लोकांसाठी तुम्हाला परफॉर्म करावं लागेल. भरकटतोय. नाही, आम्ही परफॉर्म करायचंच करतो आहे आणि त्यानुसार ही संचारबंदी आहे. आपण सुरुवातीला त्याचं मान्य केलं की हे अशा प्रकारचे निर्णय घेणे आवश्यक आहे. मला आनंद वाटला. पण नाही, त्यांनी तर लेखी पत्रच दिलंय. एक वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीनं देश पातळीवर हे पत्रक काढलेलं आहे की आरोग्य विषयक कुठल्याही प्रकारे कसलाही निर्णय अडवला जाणार नाही आणि कोरोनाच्या लढाईमध्ये प्रत्येक सरकारला समर्थन केलं जाईल. मला वाटतं अवधूत वाघ मी बरोबर बोलतोय. परफेक्ट, आम्ही सरकार बरोबर आहोत. फक्त तुम्ही केंद्राकडे बोर्ड दाखवू नका, एवढंच आम्हाला म्हणायचं. धनराज बंजारींचे धनराज बंजारींना एक संधी देऊयात. तुम्हाला मतदानाचा हक्क आहे आणि आता परत बाबा 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 करत बसू नका. ठीक आहे, धनराज बंजारी आपल्यासाठी एक मिनिट आहे. मी थोडस या दोन्ही प्रवक्त्यांच्या बाजूला जाऊन एक स्पष्ट मत व्यक्त करू इच्छितो की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तुम्ही जनतेच्या आत्मसंयमाचे नियंत्रक बनू नका. केंद्र सरकार म्हणतं आत्मनिर्भर बनो, राज्य सरकार म्हणतं माझं कुटुंब माझी जबाबदारी. विश्वास ठेवा जनतेवर, त्याला घेऊ द्या जबाबदारी. तुम्ही तुमचं शासन चालवा. शासकीय व्यवस्था डबघाई झाली आहे. तुमच्याकडे महसूल नाही आहे. जनता महागाईने ओरपळते, दरिद्र रेषेखाली चालली आहे. तिकडे शासनाने जास्त लक्ष द्यावं. जनतेच्या आत्मसंयमाचे ठेकेदार शासन जर झालं तर अराजक माझे लक्षात घ्या. डॉक्टर सावंत, तुम्हाला ही भीती मान्य आहे? नाही, मला मुळीच मान्य नाही ही भीती, कारण जनता ही सुज्ञ आहे असं धनराज साहेबांनी पूर्वीच सांगितलं आणि जनतेला माहिती आहे की माझं कशात हित आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सुज्ञ जनता अराजक माजवणार नाही? नाही, सुज्ञ जनता अराजक माजवणार नाही, कारण कोरोना हा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे, देशासाठी नवीन आहे, कारण त्याचे अवतार वेगवेगळे बदलत आहे. त्यामुळे अजूनही ब्रिटनमध्ये काय चाललेलं आहे किंवा भारतात काय चाललं आहे याच्यामध्ये फरक आहे. पण डॉक्टर दीपक सावंत, हे बदलणारे अवतार जर विष्णू सारखे 10 वेळाला बदलले तर आपण आणखीन किती दिवस याच प्रकारचा संचारबंदी नाही संचारबंदी हा खेळ खेळत बसणार? म्हणूनच सांगितलं ना की मोदी साहेबांनी सर्वात सुरुवातीलाच सांगितलं होतं, मी आठवण करून देतो,
की मोदी साहेबांनी सांगितलं होतं की याची शृंखला तोडणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे जोपर्यंत वॅक्सिन येत नाही, जोपर्यंत आपल्याकडे औषध परिणामकारक मिळत नाही, तोपर्यंत शृंखला तोडण्याशिवाय, मास्क वापरण्याशिवाय, सॅनिटाईज होण्याशिवाय किंवा हात धुण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. ठीक आहे, डॉक्टर समीर चौधरी पटकन जाता जाता शेवटच्या टप्प्यातला वैद्यकीय सल्ला आपल्याकडून अपेक्षित करतो. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने लोकांनी काय काळजी घ्यावी? काळजी तर संयम तर पाळावंच लागेल लोकांना, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावंच लागेल. आणि आता ज्या पूर्ण वर्ष गेलं आपलं, याच्यात आपण पाहिलं की इंडियाने त्यात बाकी देशांपेक्षा चांगलं परफॉर्म केलं आहे लिमिटेड रिसोर्सेसमध्ये. नेक्स्ट इयर आपण आशा करूया की जे वॅक्सिन्स आहेत ते सगळ्या स्ट्रेनसाठी कामात यायला पाहिजे आणि ते इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे. तर लवकरात लवकर कोरोना जो आहे तो आपल्या पूर्ण जगभरातनच नाहीसं झाला पाहिजे. अगदी याच सकारात्मक भूमिकेसह कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.